फलदायी होण्यासाठी आपलं हृदय पवित्र केलं पाहिजे. हे सगळं कवा होते जेव्हा आपण आपल्या मनात कोणाच्या विरुद्ध काही नाही ठेवता, पवित्रताईने राहा. पवित्रताई कवा आपण जीव शकतो जेव्हा देवाची आज्ञा मानन. जेव्हा तुम्ही वचन रीडिंग करन, म्हणजे वाचल वचनाला आणि त्याचा अनुभव घेन, तेव्हा तुम्ही पवित्रताईमध्ये राहू शकतात. वचन हा सर्वात मोठा आपला एक आधार आहे देवासमोर आपण एकत्र होण्याची. ते एक जरिया आहे, एक मार्ग आहे हा पवित्र वचन. हे वचन ईश्वर आहे. फादरनं ब्रदरजीनं सांगितलं आहे आपल्याला की वचन हा ईश्वर आहे ना. तर मी बी हेच विचार करतो जेव्हा मी वाचत असते, तर मी म्हणतो देवा आज मी तुझ्यासोबत बोलत आहे, तर तू माझ्यासोबत बी बोलशील. तू सांग मला की मला का करायचं आहे. तर हा वचन आपल्याला सर्वात मोठा आधार आहे पवित्रताईमध्ये राहण्यासाठी. जेव्हा तुम्ही वचन रीड कर वचन वाचाल तेव्हा तुम्ही पवित्रताईमध्ये ऑटोमॅटिक येईल, कारण की त्यावेळी आपला विचारसुद्धा बदलत असतो. दुसऱ्यांसोबत बोलण्याची इच्छा बी आपली आणि जे विचार असते ते बी बदलत असते. तर हा पॉईंट आहे. दुसरा, जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा म्हणजे पवित्रताईमध्ये राहील तर ऑटोमॅटिक पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करत असते. तर तुम्ही ज्याच्याशी आपण काल नाईट रात्री आपण चर्चा केलो, ग्रुपमध्ये प्रार्थना केलो, सगळ्यांना तो अनुभव झाला, कारण की आपण पहिले आपली पापाची क्षमा मागितली, ईश्वरला अनुभव केलो, त्यानंतर जे काही आपलं दुःख दर्द होतं आपण सगळे अर्पित करून टाकलो ना देवाला, सगळं काही देऊन टाकलो. त्यानंतर आपण ईश्वरचा अनुभव केला आणि ते ग्रेस जे पावर होती, अभिषेक होता, ते आपल्याला मिळालं. म्हणून आपण ज्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना केलो त्याच्या मनात का आहे, त्याचं का दुःख आहे, का संकट आहे, का कष्ट आहे, ते ऑटोमॅटिक तुम्हाला कळलं होतं, हो की नाही? नाही ओके. तर ते आहे म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सगळं काही मिळत असते. जे पवित्र आत्माचं फल आहे, जे वरदान आहे, ते आपल्या सगळ्याला फक्त पवित्रताईमध्ये राहत असताना आणि वचन वाचत असताना ते जास्त आपल्याला म्हणजे अनुभव मिळत असते आणि आपण देवासोबत कनेक्ट होऊ शकतो. बहुत अच्छा, एक ताली हम बजाइए. गॉड ब्लेस यू. वेरी गुड, वेल डन, थैंक यू. देखो ये दोनों ग्रेस और रोसलिन लोगों को सब कुछ समझ में आया ना, और वो आप सबों को समझाया. अभी वो एक बार दो बार तीन बार हमारे अंदर पर ये बात अच्छी तरह आ गया. अभी कल यहाँ से जाने के बाद हमारा जीवन पर एक एक